वेगवेगळ्या अपवर्तनांक असणाऱ्या प्रकाशाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना परावर्तन होते हे समजून घेण्यासाठी आपण फेट सिम्युलेशनचा उपयोग करूया. विजेरी हा आपल्या प्रकाशाचा स्रोत आहे, तो हवेमध्ये ठेवला आहे. प्रकाशकिरण हवेतून पाण्यात जाताना बराचसा प्रकाश अपवर्तित होतो आणि थोडा प्रकाश परावर्तित होतो. या मीटरच्या सहाय्याने आपल्याला परावर्तनाचे शतमान काढता येईल. प्रकाशाचा 5% भाग परावर्तित होतो व 95% भाग अपवर्तित होतो. आपण आपाती कोण बदलू तसे परावर्तित होणाऱ्या प्रकाशाची मात्रा बदलते. कमी कोणामध्ये जवळजवळ अर्धा प्रकाश हवेमध्ये पुन्हा परावर्तित होतो. आपण माध्यम बदलले तर होणाऱ्या परावर्तनामधील बदलाचे निरीक्षण करा. विजेरी पाण्यात ठेवली आणि दुसरे माध्यम हवा असेल तर ठराविक कोणात प्रकाशाचे वर्तन वेगळे असते. 100% प्रकाश पुन्हा पाण्यात परावर्तित होतो, याला पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. या सिम्युलेशनवरून आपण असे शिकलो की वेगवेगळे अपवर्तनांक असणारे एखादे माध्यम आल्यास प्रकाशाचा काही भाग परावर्तित होतो. काचेचे आरसे नव्हते तेव्हा प्राचीन लोक स्वतःची प्रतिमा कसे बघत असतील याची कल्पना करता येईल का? ते धातूंना चकाकी आणून आरशांसारखे पृष्ठभाग बनवत असत. आपल्याला प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी चमकदार पृष्ठभागाची गरज असते. पूर्वी तकाकी आणलेले तांबे, पितळ किंवा मूल्यवान धातू आरसा म्हणून वापरले जात. आपल्याला सुद्धा असे पृष्ठभाग मिळण्यासाठी धातूंना तकाकी आणता येईल. स्टेनलेस स्टील धातूच्या पट्टीला खरखरीत कागदाने तकाकी आणली जाते. प्रत्येक पायरीला जास्त बारीक खरकागद वापरला जातो. पृष्ठभाग खूप गुळगुळीत होऊन परावर्तन सुरू होईपर्यंत असे केले जाते. प्रत्येक पायरीनंतर खरकागद आधीच्या पायरीपासूनचे ओरखडे काढून टाकतो. याच कृतीने आपल्याला धातूचे परावर्तन करणारे पृष्ठभाग बनवता येतात. नेहमीचा सपाट आरसा खूप परावर्तन होण्यासाठी चांदी किंवा ॲल्युमिनियमचा मुलामा करतात, ज्याला सिल्व्हरिंग असे म्हणतात. तुम्ही नेहमी न्हाव्याच्या दुकानात जाता, तुम्ही पाहिले आहे का? तिथे तुमच्या मागे एक आरसा लावलेला असतो. हा मागचा आरसा असल्यामुळे तुमच्या समोरच्या आरशात तुम्हाला किती प्रतिमा दिसतात. आरशाच्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आरसा परावर्तित करतो, अगदी दुसरा आरसा सुद्धा. जेव्हा दोन आरसे काही कोणात ठेवले जातात तेव्हा परावर्तित होणाऱ्या प्रतिमांची संख्या वाढत जाते असे तुम्हाला दिसेल. आपण शोधूया, वस्तू बघण्यासाठी एकाऐवजी दोन आरसे वापरले तर काय होते? दोन आरसे चिकटपट्टीने एकमेकांना जोडून टेबलावर ठेवले. आर हे अक्षर दोन्ही आरशांच्या मध्ये ठेवले. आर हे अक्षर उभ्या लंब किंवा आडव्या अक्षावर सममित नसते, यामुळे आपल्याला प्रतिमेची अभिमुखता समजायला मदत होईल. जेव्हा आरशांमधील कोण 120 डिग्री असेल तेव्हा आपल्याला दोन प्रतिमा दिसतात. रेषेपासून समान अंतरावर प्रत्येक आरशामुळे एक प्रतिमा दिसते. कोण कमी केला तर जास्त परावर्तने होतील आणि होणाऱ्या प्रतिमा जास्त असतील. जेव्हा आरसे 90 डिग्रीजवर असतात तेव्हा दोन प्रतिमा एक तिसरी प्रतिमा बनवतात. दोन सपाट आरसे एकमेकांजवळ एक कोन करून ठेवले असता प्रतिमांची संख्या सूत्र वापरून काढता येते. प्रतिमांची संख्या बरोबर 360 / a - 1. 7 प्रतिमा दिसत असतील तेव्हा आरशांमधील कोन किती असेल ते तुम्ही शोधू शकता का? रबर किंवा फोमचा तुकडा घेऊन वक्र आरशांनी प्रकाश किरण कसे परावर्तित होतात ते बघू. आपण प्रकाश स्त्रोतापासून येणारे प्रकाश किरण दर्शवण्यासाठी बारीक काड्या वापरू. आपण जर रबराला आतल्या बाजूस वाकवले तर ते अंतर्गोल आरशासारखे दिसते. निरीक्षण करा की काड्या एकत्र येतात किंवा बिंदूत मिळतात. अंतर्गोल आरशाला केंद्रित करणारा आरसा असेही म्हणतात. आपण जर रबराला बाहेरच्या बाजूस वाकवले तर ते बहिर्गोल आरशासारखे दिसते. काड्या बाहेरच्या बाजूकडे दर्शवतात, त्यावरून समजते की बहिर्गोल आरसा किरणांना बाहेर पसरवतो. आरशामध्ये परावर्तित झाल्यानंतर समांतर आपाती किरण विखुरले जातात. बहिर्गोल आरशाला विखुरणारा आरसा असेही म्हणतात. आरशांचे उपयोग. आरसे व भिंग दोहोंमध्ये परावर्तन व अपवर्तन करण्याची क्षमता असते. या गुणधर्मामुळे आरसे व भिंग यांचा उपयोग 100 वर्षांपासून केला जातो. आपले प्रतिबिंब बघण्याशिवाय सपाट आरशाचे इतर खूप उपयोग आहेत.
परिदर्शकामध्ये सपाट आरशांचा उपयोग प्रकाशाला वाकवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे वस्तूची प्रतिमा खालच्या पातळीवर आणता येते. स्वतः दिसण्याचा धोका न घेता खंदकात असलेल्या शत्रूच्या हालचाली बघण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पाणबुडीतील खलाशी पाण्याच्या पातळीवरच्या वस्तू बघण्यासाठी परिदर्शक वापरतात. सूर्य या प्रकाशाच्या स्त्रोतामध्ये आरशाची स्थिती बदलून संकेत देण्यासाठी उपयोग करता येतो. असे संकेत दूर अंतरावर निरभ्र आकाश असताना बहुधा 60 किलोमीटर पर्यंत देता येतात. हेलिकॉप्टरने शोधून संकटातून वाचवून आणताना लक्ष वेधून घेण्यासाठी आरशांचा उपयोग करता येतो. त्यांचा उपयोग शोभादर्शकामध्ये धोकादायक वळणावर बघण्यासाठी, मोजमाप करण्याचे यंत्र, चित्रपट प्रक्षेपण यंत्र, SLR कॅमेरा, गाडीच्या बाजूचे आरसे, सूक्ष्मदर्शक आणि परावर्तन करणाऱ्या नंबर प्लेट अशा ठिकाणी केला जातो. गाडीमध्ये दोन्ही बाजूला लावलेले आरसे बहिर्गोल आरसे असतात. गाडीसाठी बहिर्गोल आरशांना प्राधान्य दिले जाते, कारण त्याने मिळणारी प्रतिमा सुलट पण कमी झालेली मिळते. त्यांच्यामुळे दृष्टीचा टप्पा मोठा मिळतो, कारण ते बाहेरच्या बाजूला वक्र असतात. बहिर्गोल आरसे साधारणतः भिंतीवर किंवा छतावर लावलेले असतात, जिथे हॉलवे छेदतात किंवा तीव्र वळण असते. बहिर्गोल आरसे काही ऑटोमेटेड टेलर मशीनमध्ये सोपे आणि सुलभ भाग म्हणून वापरले जातात, ज्यामुळे वापरणाऱ्यांना मागे काय चालले आहे ते कळण्यासाठी उपयोग होतो. अंतर्गोल आरसे परावर्तन दूरदर्शक दुर्बिणीमध्ये वापरले जातात. अंतर्गोल आरसे चेहऱ्याची मोठ्या आकाराची प्रतिमा दिसण्यासाठी, चेहऱ्याची सजावट करण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी वापरले जातात. प्रकाश जोड टाकण्यासाठी अंतर्गोल आरसे वापरले जातात. छोट्या प्रकाश स्त्रोताकडून प्रकाश एकत्र करण्यासाठी आणि ते बाहेरील बाजूला प्रकाश टाकण्यासाठी, जसे विजेरी, गाडीचे मोठे दिवे आणि झोत दाखवणारा दिवा यांमध्ये वापरले जातात. मोठ्या भागातून प्रकाश घेऊन छोट्या जागेवर एकत्र करणे, जसे सौर ऊर्जा केंद्रित करण्यासाठी वापरले जातात. दातांचे डॉक्टर मोठी प्रतिमा दिसण्यासाठी अंतर्गोल पृष्ठभाग वापरतात. आव्हान: या गोल डब्याचा तळभाग रंगीत आहे. झाकणाला एक छोटे छिद्र आहे, ज्यातून फक्त बॉलपेनची रिफिल जाऊ शकेल. तळाला कोणता रंग दिला आहे ते झाकण न उघडता शोधून काढता येईल का?